नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। अंबरनाथ पूर्वेमधील छत्रपती शिवाजी महाराज पोलीस स्टेशन समोरील गावदेवी मैदानात महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेनेतर्फे 3 दिवस जल्लोष अंबरनाथचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात युवक, महिला, क्रीडा रसिक तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कला, नृत्य, खाद्य, संस्कृती या कार्यक्रमात मेजवानी पाहायला आणि पदार्थांचा आस्वाद घेता येणार होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली 29 एप्रिल ते 1 मे या 3 दिवस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। जल्लोष अंबरनाथचा या कार्यक्रमात विविध स्पर्धांमध्ये अंबरनाथकरांनी सहभागी होऊन बक्षिसांची लयलूट केली। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले, सध्याच्या काळात सगळ्यांनाच मनोरंजनात्मक असे कार्यक्रम व्हायला पाहिजे, कारण कुठेतरी रोजच्या जीवनशैलीतून महिलांना विरंगुळा मिळाला पाहिजे। त्यानिमित्तानेच महिला मुलांना घेऊन बाहेर निघतात असे श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले। यावेळी विजय पवार, श्रीनिवास वाल्मिकी, मनीषा वाळेकर, नीता परदेशी, राजेंद्र वाळेकर, राजू शिर्के, अरविंद मालुसरे, अरुण सिंग, संभाजी कळमकर, बाळा गायकर, मिलिंद गान, किशोर सरखोदे, स्वप्नील जबीत, संजय गावडे आदी शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी उपस्थित होते। अंबरनाथ शिवसेना शहर शाखा नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम देते आणि आता शनिवार, रविवार आणि सोमवार 1 मे या सुट्टीमुळे 3 दिवस हा कार्यक्रम आपण भरगच्चा असा घेतो। पहिल्या दिवशी लहान मुलांचे खेळ 20 खेळ एकत्र खेळले गेले त्या मैदानामध्ये, एकमेकांना ते बघायला मिळाले। आज महिलांचा आणि उद्या 1 मे महाराष्ट्र दिन आहे, त्यामध्ये अंबरनाथमध्ये अनेकांचे सन्मान सत्कार, चांगला कार्यक्रम, मराठमोळा कार्यक्रम, असे 3 दिवस भरगच्च कार्यक्रम अंबरनाथकरांना आपण दिलेले। नागरिकांना सुट्ट्या लागल्या, मुलांना सुट्टीचे दिवस आहेत, प्रत्येकाला वाटतं कुठेतरी आपल्याला म्हणून भरभरून प्रतिसाद दिले। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।